एवढं मोठं ऑफिस अख्ख्या जिंदगानी पहिल्यांदाच बघितलं बर का मी. आईला रोण्या आपल्या ऑफिस पेक्षा 4-5 पटीने मोठच असेल ना. म्हणजे रिजाक मला खरंच वाटत नाही हो, म्हणजे माझं एवढ्या मोठ्या मालकासंगत ओळख आहे ती. गीता बस भाऊजी खर तर आता सिद्धिविनायकाला गेलो होतो. तिचा खूप विश्वास आहे सिद्धिविनायकावर. त्याला सांगितलं म्हणजे माझ्या घरी सगळं काही ठीक होईल असं हिला वाटतंय. बापरे केवढी गर्दी होती आज. बर त्यात मॅडम बाप्पाच्या पायाशी डोकं ठेवलं त्यानंतर हलायलाच तयार नाही. आजूबाजूचे लोक आरडाओरडा करायला लागले. शेवटी त्या सिक्युरिटीवाल्या मावशी आत आल्या हिला बाहेर आणण्यासाठी. पण नाही मॅडम हलायलाच तयार नाही. मग काय मीच गेलो गर्दीत खेचून बाहेर घेऊन आलो हिला. मग आता समजा सांगायला नको का. बर त्याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतरच बाप्पा ऐकणार का. बाहेर बसून सांगितल्यावर बाप्पा ऐकत नाही. अरे तसं नाही रोण्या. एक पॉइंट आहे भाऊजी आता तुम्हीच सांगा. आता आपला नंबर आल्यावरच बाप्पा आपलं गाराणं ऐकणार की नाही. आता त्याच्याकडे हजारो करोड माणसं येतात गाराणं घेऊन. तो बी बिचारा कोणाकोणाचं ऐकणार. हा तरी बरं मी फक्त दोनच गोष्टी मागितल्या. एक म्हणजे आमचं लग्न नीट पार पाडू दे. आणि दुसरं म्हणजे ताईला एकदम छान बाळू दे. हेल्दी हसर मनाने एकदम छान एकदम ताईवानी. हो 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 भाऊजी ही ना वेडी आहे. सुरू झालं की थांबायचं कुठे कळतच नाही. बर निघायचं का आपण. अरे प्रसाद तर दे ताईंसाठी आणलेला. अरे हो 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 सॉरी विसरलोच भाऊजी प्रसाद. थँक यू. खरं तर इथून चाललो होतो तेव्हा हिला तुमचं ऑफिस दाखवत तेव्हा हिनं हट्टच धरला. म्हणजे हिचा विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी बिल्डिंग मध्ये तुमचं ऑफिस आहे यावर. म्हणून मग आलो. सॉरी तुमची अपॉइंटमेंट न घेताच आलो. अरे काही हरकत नाही. उलट मला आवडलं. बरं वाटलं तुम्ही आलात ते. बघितलं मी सांगितलं होतं ना त्यांना काय बी वाटणार नाही म्हणून. तरी पण मी बोलले होते की आपण फक्त प्रसाद देऊन निघून जाऊ. पण चा तूच पीत बसलास. अगं ए ए असू दे काही हरकत नाहीये. आणि असं काही नाहीये. तुझं दर्शन झालं नीट. हो मग अगदी मनासारखं झालंय. आता फक्त एक डाव लग्नाच्या दिवशी दर्शन घ्यायचं सिद्धिविनायकाचं. मग सिद्धिविनायकच बघून घेईन रोण्याच्या आईकडे. आपल्याला काय बी टेन्शन घ्यायची गरज नाही. एवढा विश्वास आहे तुझा सिद्धिविनायकावर. माय बाप आहे तो माझा. मी म्हटलं होतं रोण्याला लग्नाच्या दिवशी पहाट पहाट दर्शन घ्यायला जाऊ. त्याच्या पायावर डोकं ठेवलं ना का बस मग टेन्शन घ्यायचं काय बी गरज नाही. हे बघ ग सुनीता हे सगळं आत्ताच नको ठरवायला. तेव्हाच तेव्हा बघू आपण. का होईल ना. नाही भाऊजी तसं नाही. आत्ता हो म्हणायचो आणि नंतर नाही जमलं तर जमवायचं. सुनीता प्लीज आता बस. ठीक आहे तू नको येऊस. मी जाईन माझी एकटी. बर तू तू चहा घे चल. तो गार झालाय दुसरा मागवू का. नाही भाऊजी मला गार चहाच आवडतो. हो आम्ही थंड चहाच पितो. आईस टी. आईस टी. हो गार चहा पिते ना ऑफिस मध्ये सगळे चिडवतात. असू दे असते एखाद्याला सवय गार चहा पिण्याची. मला बाई आवडतो गार चहा प्यायला. अगं हो पण पी ना लवकर. नाही काय आहे एसी सुरू आहे उगाच बर्फ होईल चहाचा.